भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती सर्वत्र मोठ्या उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रविवारी साजरी झाली. जयंतीनिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अंतर्गत भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळ यांच्या वतीने आपल्या भारदस्त आवाजाने अख्ख्या महाराष्ट्राला थिरकायला लावणारे गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन कामोठे सेक्टर 11 येथील नालंदा बुद्ध विहार मैदानात युवा नेते हॅप्पी सिंग यांनी केले होते. या कार्यक्रमाला मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, कामोठे शहर अध्यक्ष रवी जोशी, माजी नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत, ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार, विजय चिपळेकर, माजी नगरसेविका हेमलत्ता गोवारी, हरजिंदर कौर, युवा नेते हॅप्पी सिंग, विद्या तामखेडे, सुशील शर्मा, प्रदीप भगत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, भाजप नेते के म्हात्रे, महिला मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष वनिता पाटील, मयूर मोहिते, ओबीसी मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राजेश गायकर, भाऊ भगत, नालंदा बुद्ध विहारचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, आरपीआय कामोठे शहराध्यक्ष मंगेश दिवाण यांच्यासह पदाधिकारी, सदस्य आणि भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांना पुन्हा एकदा या भीमजयंतीच्या मनापासून शुभेच्छा देतो. 14 एप्रिलपासून तो बौद्ध पौर्णिमेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा होत असतो. पण या उत्सवाला कामोठ्यामध्ये त्याला पूर्णपणा तेव्हा येतो जेव्हा आनंदजींचा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर साजरा होत असतो. आमची 10 भाषणं आणि आनंदजींचं 1 गीत हे मला वाटतं की आपल्या सर्वांना या ठिकाणी पुरेसं आहे. आणि त्यांच्या गीतांचा नजराणा अनुभवण्यासाठी आपण आवर्जून येत आहे तेव्हा आमची भाषणं होण्यापेक्षा आम्ही आपल्या सर्वांना या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो. आनंदजींचा आवाज महाराष्ट्रात नाही, देशात गरजतो. देशाच्या सीमारेषा ओलांडून आता ते आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या हे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याचबरोबरीनं जे महापुरुष होऊन गेले त्यांची सेवा करण्याचं काम हे त्यांचं परिवार, त्यांचं कुटुंब करत आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं आपण सर्व कामोठावासियांच्या वतीनं मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांचा हा भीमगीतांचा नजराणा कामोठ्यावासियांना, त्यांच्या पुढच्या पिढ्यांना, पुढच्या येणाऱ्या पिढ्यांपिढ्या अनुभवायला मिळावा इतकंच या निमित्तानं आपण सर्वांसमोर सांगतो.